कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी चारूवर अंत्यसंस्कार केले, तिचा शेवटचा चेहराही मला दिसला नाही. एका अर्थी बरंच झालं, तिचा हा हसरा प्रसन्न चेहरा माझ्या आठवणीत कायम राहील. बाबा सॉरी, खरंच सॉरी, तुमच्या नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या. आय एम सॉरी. नाही बळा, हरकत नाही, हरकत नाही. तुला सगळं माहिती हवंच, नेमकं काय घडलं होतं. जे घडायचं होतं ते घडून गेलं. माझी चारू तर गेली, पण बाळा या घरासाठी चारूच्या जागी आता तू आहेस, आणि म्हणून मी म्हणतोय या घराचा सगळा कारभार तू चालवायला हवास. अक्षरा कदाचित उद्या भुवनेश्वरी या घरात परत येईल. मी तू सांगतेस तसं तिच्याशी वागेन. तू सगळ्या गोष्टी तुझ्या हातात ठेव, तिच्याकडे जायला नको या घरचा कारभार. या घरात सुख शांतता फक्त तुझ्यामुळे येईल. तू आणि अधिपती या घराचं चैतन्य आहात. तुम्ही दोघं मिळून या घराचं वैभव परत आणा, प्लीज अक्षरा. बाबा प्लीज म्हणून परक करणार आहात का? त्या घराचं सुख शांती चैतन्य आपण सगळे मिळून परत आणणार आहोत. तुम्ही आता जास्त विचार करू नका, शांत रहा, सगळं ठीक होणार आहे. एक डेड बॉडी होती, चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र, चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. नाही नाही, म्हणजे त्या चारुलता मॅडम नक्की गेल्यात हे कुणीच पाहिलेलं नाही. बाबा म्हटले की ज्या बाईच्या अंगावर चारुलता मॅडमचं मंगळसूत्र होतं, साडी होती, त्या बाईचा चेहरा ओळखू येत नव्हता. काय असेल नक्की? चारुलता मॅडमना काही करून शोधावं लागेल, त्यांना भेटावंच लागेल. हो ऐका मास्तरीन भाई, आपण ओ कसला विचार करायला आहे? कोणचं गणित सुटत ना आता? गणित? हा हो, गणित नाहीच सुटत आहे खर तर. त्याच्या भेटल्या मला चारुलता मॅडम त्यांचं. आहे का? आता तुम्ही बसा बरं, आधी तुम्ही तर बसा. अजून तेच एवढं असतात तुमच्या, मी तुम्हाला सांगितलं ना. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला नाही का असं वाटत आहे की त्या जिवंत असू शकतील? बस अवघड काहीतरी काय सांगायला आहे, एवढी वर्ष झाली. आमची खरी आई जर यायची असेल तर आली असतील घराकडे आत्तापर्यंत. मी एवढा लहानाचा मोठा झालो, आत्तापर्यंत फिरकली ना गावा. उगाच आणि तुम्ही ह्यो प्रश्न मला विचारू नका, स्वतःला बी विचारून घेऊ नका, डोसकेलताप करून घेऊ नका. ऐका, आमच्या बाबाला तर ह्यातलं काय सुद्धा सांगू नका, यार बडल्यावनी करेल ती. आधी जड्यावनी बडबडत्यात, या ऐकल्यावर अजूनच बडबडायला लागतील. आणि घरात तर घरात, त्यासने जर कळलं की या बाहेर भेटल्या होत्या बाई कोणतरी, बाहेर रस्त्यावर फिरतील बडबडत, उगाच काहीतरी विचारत. आईसाहेबांच्या अपुरूची धिंडोळी, तसं नको. कळलं ना? असं काय बोलताय? मी कुठे कोणाला सांगितलं? उलट तुम्हीच आजींना सांगितलं ना. काय नाही, मग तो विषय नंतर झाला, टाळला की जपला विषय तो. तुम्ही आता उगाच आम्हाला नेहमी खोटी आशा लावू नका. आमच्या खऱ्या आई पर देण्याची, आमच्या ज्या आईसाहेब आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्या लवकर सापडून देत, त्या लवकर गारगडी. झोप तुम्ही, झोपा तुम्ही. आता कोणी काही म्हण, त्या मॅडमना मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी. अधिपतींनी बघितलं असतं तर त्यांनी विश्वास ठेवला असता माझ्यावर. काही झालं तरी मी चारुलता मॅडमची माहिती मिळवणार, त्यांना शोधून काढणार. कारण बाबांनी जे जे काही वर्णन सांगितलं त्यांच्याबद्दल, ते सगळं वर्णन मला भेटलेल्या त्या मॅडमना तंतोतंत लागू पडतं. नाही तसं असलं तरी एवढ्यावरच कुठल्याही निष्कर्षावर येणंही बरोबर नाही आहे. पण त्यांना भेटायला काय हरकत आहे? पुन्हा भेटून त्या कुठे राहतात, काय करतात, या सगळ्याची चौकशी करायला काय हरकत आहे? त्यानंतरच काय ते ठरवत आहे. हाय आंबाबाई, सध्याला रोज जे घाराणं घालती आहे त्याला कटाळू नकोस बाई. काय करणार? जोवर माझी भूवी या घरात येत नाही ना, तवर अशी तुझ्या समोर उभी राहून तेच तेच घाराणं घालणार आहे बघ. ती माझं व्रतच आहे समज.
आई लय काळजी वाटते ग माझ्या पोरीची, लय काळजी वाटते. आजी नका काळजी करू, मॅडम येतील आता लवकरच परत. अग तिनं परत फोन बी केला नाही बघ, एक फोन आणि एक पत्र, नंतर काय संपर्कातच राहिली नाही बघ ती. म्हणताना लय काळजी वाटते. साहजिकच हो, पण मला सांगा तुम्हाला या घराला अधिपतींना सोडून अशा किती दिवस राहतील त्या बाहेर? आत्ता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असणार आहेत, त्यांना वेळ लागेल थोडा शांत व्हायला. एवढं तरी कशाला थांबायचं तिनं, यायचं की घरी. आता तर अधिपती बी आलाय, म्हणताना जावे बापूसनी काय बी बोलता येणार नाही. कशा बाई एवढा राग धरायचा, ठेवायचं की थोडा बाजूला. मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. ते जाऊ दे, मला सांगा तुमचा देवीवर विश्वास आहे ना? हाय की होईल सगळं व्यवस्थित. अग तिच्यावर विश्वास आहे, तिचा आशीर्वाद आहे, म्हणताना मी तिला रोज गारानं घालते. बघ बर, तू तुझी पूजा कर, मी येते. देवी जे मला माहिती आहे ते तुलाही माहिती आहे. त्या दिवशी ज्या भेटल्या त्या चारुलता मॅडमच असणार. आणि बाबांनी पण मला जे त्यांच्याबद्दल सांगितलंय त्या सगळ्यावरून मला असंच वाटतंय की त्या त्याच आहेत. फक्त ना मला काही करून त्यांच्यापर्यंत पोहोचू, मला तर काही कळतच नाहीये. त्याच जर अधिपतींच्या खऱ्या आई असतील तर मला त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. आता तूच काहीतरी चमत्कार घडवून आण. अंक्या बोल. काही नाही भावा, एक अर्जंट डिलिव्हरी आहे आणि खूप मोठी ऑर्डर आली. तू कधी येतोस फॅक्टरी मध्ये? माहितीये की काल बोलणं झालं की आपलं, त्यासाठी यायलाच लागलोय काय. अरे अशा जर का मोठ्या ऑर्डर येत राहिल्या ना तर आपलं काही खरं नाही बघ. अरे लय भारी झालं अंक्या मर्दा, मोठी ऑर्डर होती आणि टाइम कमी होता रे. सगळ्या कामगारांनी आपण सगळ्यांनी मिळून जोर लावला, म्हणताना वेळेत कम्प्लीट झालं आणि आता डिलिव्हरी करू शकणार आहे आपण. हो ना. नाही आणि मेन म्हणजे सगळ्या महिला कामगारांनी सपाट लावला कामाचा, म्हणताना झालंय. बायकांचं असंच असतं, एकदा काम मनावर घेतलं की तळीच नेल्याशिवाय शांत होत नाहीत. आईसाहेब पाहिजे होते रे ओंक्या, हे बघायला लय खुश झाले असते. कुणीकडे गेले तरी आईसाहेब काय कळेना बघ. सगळ्या महिला कामगारांचा त्यांनी सत्कार केला असता माहिती आहे काय, 100% तुला सांगतो. हो ना, आज आईसाहेब पाहिजे होत्या फॅक्टरीमध्ये. अरे आपण महिला कामगारांची भरती करायची जेव्हा निर्णय घेतला की नाही तेव्हा आईसाहेब सगळ्यात जास्त खुश झाले, माहिती नव्हतं तुला? बाबा तुझ्या मेहनतीचं फळ आहे जे आता दिसायला लागले. हे आयडिया करूया, थांब ओंक्या, एक काम करूया, आता ही ऑर्डर पोचली का नाही मुंबईला सगळ्या महिला कामगारांचा आपण सत्कार करूया काय, साडी चोळी देऊन. वा खरंच मस्त आयडिया आहे. आईसाहेब इथं असते तर त्यांनी तेच केलं असतं ओंक्या, है की नाही? मोठा कार्यक्रम करूया, कार्यक्रमाची बातमी होऊन जाऊ दे. ही बातमी जरी पोचली का नाही, आईसाहेब जिथं असतील तिथं जर पोचली नाही बातमी, आई शपथ आईसाहेबांना एवढं भारी वाटेल का नाही? निदान ती बातमी पोचल्यावर जर त्या परत येतील रे, है की नाही? त्या परत आले की मग सगळ्या कामगारांनी एकत्र आपण पार्टी देऊन टाकूया, जिंकी पार्टी करूया. बघ तू धुराच काढूया मग, आणि बघ हे होणार तू लवकरात लवकर होणार बघ तू. खरंय भावा, तू लवकर इकडे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, परत घाटात ट्रॅफिक असत, आपला माल वेळेवर पोहोचला पाहिजे तिकडे. ना हे काय निघायच लागले, आलो 0 मिनिटात येतो. चल Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.